नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात 5 मिनिटात 25 हेडलाईन्स. जेईई मुख्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा पुढे ढकलण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार. सीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर, दिल्लीचा हर्ष चौधरी देशात पहिला. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती प्रक्रिया मुंबई हायकोर्टाकडून रद्द, आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका. मुंबईतील पालिका रुग्णालयात रुग्णांना मिळणारं दूध बंद, राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार विरोध. 1000 नागरिकांनी गमावला जीव. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान वर्ध्यात होणाऱ्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयारी वेगात, नियोजनासाठी 42 समित्या गठीत. एसटी कर्मचारी पुन्हा अडचणी, महिन्याची 10 तारीख उलटली तरी पगार नाही. मावळमधील चांदखेड इथल्या ग्रामदैवत संत रामजी बाबांच्या यात्रेत गावगुंडांचा गोळीबार, सीसीटीव्हीच्या आधारे गावगुंडांचा शोध सुरू. मालेगावात अजमेरवरून आणलेला शस्त्रसाठा जप्त. खासगी ट्रॅव्हलमधून 8 तलवारी, 8 गुप्ती, 5 कुकरी आणि 10 रेंबो चॉपरची वाहतूक. थकीत ऊस बिलाचे पैसे त्वरित मिळावे यासाठी धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक, हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन शोले स्टाईल आंदोलन. धुळे जिल्ह्यातील केळी पिकांवर आबेक तिलानी या कर्परोगाचा प्रादुर्भाव, बुरशीनाशक औषधांची फवारणी करण्याची कृषी तज्ज्ञांची सूचना. बीड मधला टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत, बाजारात टोमॅटोला अवघा 2 रुपये किलो भाव, भांडवलही सुटत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा. नंदुरबारचा मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत, महिन्याभरात मिरचीच्या दरात क्विंटल मागे 2 ते 5 हजारांची घट. चटण्यांचे दर गगनाला पण मिरचीला दर मिळेना. नाशिक जिल्ह्यातून युरोप, रशिया, कॅनडा, जर्मनीला द्राक्ष रवाना. गेल्या 10 दिवसात 197 मेट्रिक टन निर्यात. राज्यात थंडीचा कडाका कायम. निफाडमध्ये 6.3 तर परभणी पारा 7 अंश सेल्सिअसवर. पुण्यात हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद. सारसबागेतील बाप्पांनाही घातलं स्वेटर. लोभस वाण रूप पाहायला भाविकांची गर्दी. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम मध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक. देखभाल दुरुस्ती दरम्यानची घटना. 19 जानेवारीला होणार शुभारंभ. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणताही धोका नाही, सर्वोत्तम असल्याची हेकेकोर धारणा मात्र सोडावी. सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला. इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये मारुतीची उडी. 2025 पर्यंत बाजारात येणार मारुतीची ईव्ही. महिला अधिकाऱ्यांना आर्टिलरीत नियुक्त करण्याचा आर्मीचा प्रस्ताव. फायटर प्लेन युद्धनौकांपाठोपाठ आता महिलांच्या हाती येणार तोफा. JNUSU च्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद शोरा यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी. भारतीय लष्कराबाबत केलं होतं वादग्रस्त ट्विट. भारत सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था. वर्ल्ड बँकेची स्तुती सुमनं. भारताचा विकास दर 6.9% कायम. दक्षिण कोरियाच्या नागरिकांना व्हिसा देणं चीननं थांबवलं. जपानी प्रवाशांनाही फटका बसणार. भारताचा उमरान मलिक बनला वेगाचा बादशाह. गुवाहाटी श्रीलंकेविरुद्ध विक्रमी 156 किलोमीटर प्रति तास वेगानं बॉलिंग. राजमौलींच्या RRR सिनेमातल्या नाटू नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार. गोल्डन ग्लोब मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीतही नामांकन. सह्याद्रीची उंची म्हणजे